नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत की उद्या आहे ऍक्च्युअली मार्केटमध्ये मंथली एक्सपायरी। बऱ्याच दिवसांमधून निफ्टी आणि बँक निफ्टी आता एक्सपायर होत आहेत, कारण मंथली एक्सपायरी असल्यामुळे। तर बघूया काय सेटअप बनवायचं याच्यामध्ये, जेणेकरून उद्या तुम्हाला याच्यामध्ये ट्रेड घ्यायला मदत होईल। लक्षात ठेवा, उद्या आहे अनंत चतुर्थी। नॉर्मली अनंत चतुर्थीमुळे तुम्हाला वाटत असेल मार्केट बंद आहे का, तर नाही आहे, ते चालू आहे। परंतु उद्या ऍक्च्युअली आम्ही तुम्हाला काही जास्त मदत करू शकत नाही, कारण उद्या आम्हाला सुट्टी आहे याच्यामध्ये। ओके, तर त्यामुळे उद्या संध्याकाळचा व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत घेऊन येता येणार नाहीये। परंतु मी प्रयत्न करेल तुम्हाला टेलिग्रामवरून अपडेटेड ठेवण्याचा। त्यासाठी टेलिग्राम जॉईन करा, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याच्यावरून जॉईन करा आणि माझ्याशी कनेक्ट राहा, जिथे तुम्हाला रोजचा एक स्पेशल चांगला ट्रेड मिळेल। मित्रांनो, आजची कंडिशन काय झाली निफ्टीमध्ये, तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये की एक बाउन्सबॅक नंतर ना मार्केट, काल पण बोललो होतो की एका ट्रॅप झोन मधून तो फिरतोय आणि इथून नॉर्मली असल्याने थोडा बुलिश इंडिकेशन दाखवलं। याचा अर्थ काय, तर मार्केटमध्ये एक अपसाईड मोमेंटम पॉसिबल आहे, त्याला आपण बाउन्सबॅक बोलत होतो। तो अर्थात 1980 आणि त्याच्यावर 1990 पर्यंत जाण्याची कॅपॅसिटी आहे। पण उद्या काय करायचं बघूया। उद्याची कंडिशन जर इथे पाहायला गेलो आपण, तर नॉर्मली कालचा सिमेट्रिकल ट्रायंगलला याने ब्रेकडाऊन केला आणि आज पुन्हा त्याच्या वरती जाऊन क्लोज होतोय। तर 1740 वरती तुम्हाला उद्या कॉल साईडच्या पोझिशन ओपन होतील आणि 1970 खाली तुम्हाला पुट साईडच्या पोझिशन ओपन होतील। 1740 ब्रेक केल्यास 1980 हा महत्वाचा टप्पा असेल, जिथे तुमचं प्रॉफिट बुक होणं गरजेचं आहे। त्याच्यावरती 1850 हा सगळ्यात हर्डल पॉईंट असेल। इथे तुमचा मॅक्स टू मॅक्स प्रॉफिट बुक करा, थांबू नका इथे चुकून जर त्याने अपसाईड दाखवली तर, कारण तो ट्रॅपिंग पॉईंट असू शकतो। आणि 1970 खाली 1960 आणि त्या खाली पुन्हा जवळपास 1530 पर्यंत तो खालच्या साईडला जाण्याची कॅपॅसिटी ठेवतो। याच्यानंतर चर्चा करूया बँक निफ्टीविषयी। बँक निफ्टीची कंडिशन जर पाहायला गेलो आपण, 44588 आजचं क्लोजिंग आहे। 44641 अर्थात 44640 हा एंट्री पॉईंट असेल कॉल वाल्यांसाठी। याच्यावरती जर बँक निफ्टी बुलिश गेली, जोरदार ब्रेकआउट दिला आहे शॉर्ट टाइम फ्रेमला, तर तुम्ही अपसाईडचा विचार करा, जो तुम्हाला ऍटलिस्ट 44900 पर्यंत उद्या घेऊन जाऊ शकतो। एक स्टेप बाय स्टेप, ही काय 5 मिनिटाची मुवमेंट नसते, पूर्ण डेमध्ये याच्यामध्ये मॅक्स टू मॅक्स इथपर्यंत जाईल किंवा याच्यावरती ब्रेकआउट कंडिशन नुसार ठरतो, ते तुम्हाला मी अपडेट करणार आहे। आणि 44560 खाली याच्यामध्ये पुन्हा सेलिंग पॉईंट ऍक्टिव्ह होईल, जिथे तुम्ही पुटचा विचार करा। चर्चा नंतर तुम्हाला तो 44300 पर्यंत खाली घेऊन येऊ शकतो। तर मित्रांनो, ह्या नॉर्मल कंडिशन होत्या याच्यामध्ये बँक निफ्टीच्या। फिन निफ्टीमध्ये काय करायचं बघूया। फिन निफ्टीच्या कंडिशन मध्ये आपण बघूया, 1772 आजचं क्लोजिंग आहे। 1800 वरती मी, मला असं वाटतंय की इथे कॉल साईडचा विचार करावा, जो उत्तम राहील, जो आपल्याला 1870 आणि 1950 या लेवल पर्यंत घेऊन जाऊ शकतो मॅक्झिमम। त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट असेल की डाऊनसाईड कुठे ऍक्टिव्ह करायची, तर 1750 खालीच तुम्हाला डाऊनसाईड ऍक्टिव्ह होईल। त्याच्याखालीच तुम्ही पुढचा विचार करा, जो तुम्हाला 1900 1950 आणि मॅक्झिमम 1960 पर्यंत खालच्या साईडला घेऊन येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं अॅनालिसिस। तुम्हीही असं अॅनालिसिस करू शकता, अवघड नाही आहे। प्लस तुम्हाला अॅनालिसिस करायचं आहे, शिकायचं आहे ॲडव्हान्स गोष्टी, तर आम्ही स्पेशल ऑफर ठेवली होती गणेश उत्सवामुळे, की ज्याच्यामध्ये ऑनलाईन कोर्सेस, वर्कशॉप आणि आमचे प्रीमियम ग्रुप, याच्यावर 10% फ्लॅट ऑफ देतो तो। ती ऑफर उद्या संपून जाईल, आजच जॉईन करा, कारण उद्या कदाचित लवकर आय डी मिळणार नाहीत बंद असल्यामुळे सर्व। तर क्विकली जॉईन करा आणि तुम्ही शिकायला सुरुवात करायच्यामध्ये। तसेच मित्रांनो, काही 4 स्टॉकचं अॅनालिसिस करूया पटकन। त्याच्यामधला पहिला असेल आरबीएल बँक लिमिटेड। आरबीएल बँकेमध्ये 245 रुपयांना आजचा भाव बंद दिसतोय। 246 वरती आरबीएल बँकेवर लक्ष ठेवा, याच्यामध्ये अपसाईड रॅली येऊ शकते। 2 नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड। फायनान्स सेक्टरमध्ये थोडा बुलिशपणा वाटत होता, आज 537.40 भाव बंद आहे। 539 वरती याच्यावर लक्ष ठेवा। 3 नंबरचा स्टॉक असेल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड। इंडियन ऑइलमध्ये 90.60 भाव बंद आहे। 90 खाली इंडियन ऑइलमध्ये जोरदार सेलर्स पुन्हा ऍक्टिव्ह होतील, थोडं लक्ष ठेवा, ब्रेकडाऊन छान कॅच होऊ शकतो इथे तुम्हाला। आणि 4 नंबरचा असेल याच्यामध्ये वैभव ग्लोबल लिमिटेड। वैभव ग्लोबलमध्ये 437.85 आजचं क्लोजिंग आहे। 437 खालीच याच्यावर लक्ष ठेवा, याच्यामध्ये काहीतरी गडबड होऊ शकते, कारण हा नॉर्मली इंटरनॅशनल बिझनेसमध्ये काम करणाऱ्या कंपन्या असतात याच्यामध्ये, त्यामुळे याचा इम्पॅक्ट पडतो। सध्या जे अमेरिकेमध्ये शटडाऊन आहे, त्याचा नॉर्मल इम्पॅक्ट याच्यावर जाणवू शकतो। तर फोकस ठेवा या स्टॉक्सवर पण, जिथे तुम्हाला चांगला ट्रेड भेटतील। आणि असे ट्रेड जर तुम्हाला रोज हवेत, तर तुम्ही आजच डिमॅटची लिंक दिलेली आहे, त्याच्या जाऊन ओपन करा आमच्याकडून डिमॅट आणि फ्रीमध्ये ह्या सर्व्हिसेस मिळवू शकता। या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करून कळवा।
धन्यवाद।